मंत्री अनिल पाटिल ने आज नागपुर में पत्र परिषद लेकर नागपुर में भारी बारिश से हुए नुकसान का मुआवजा एवं पुनर्वास विभाग से मदद मिल रही है या नहीं इसकी समीक्षा की, साथ ही नागपुर में बाढ़ प्रभावित इलाके का निरीक्षण किया। चुनावी पुनर्वास विभाग को केंद्र सरकार से मदद की जरूरत होगी क्योंकि 10 किलोमीटर लंबी नाग नदी पर बनी सुरक्षा दीवार टूट गई है। राज्य सरकार से तुरंत मदद मिलेगी। दिसंबर 17 में नागपुर जिले के ग्रामीण और शहरी क्षेत्रों के लिए एक साथ पैकेज की घोषणा करने की योजना है। 12,500 लोगों का नुकसान हो चुका है, उसका पंचनामा किया गया। 2 तारीख तक पंचनामा पूरा करने का आदेश दिया गया है। मागच्या 23 तारखेला जी काही ढगफुटी नागपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळाली त्याच्या संदर्भात आपल्याला सगळ्यांना त्याची कल्पना आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित दादा यांनी ज्या सूचना दिल्या त्या सूचनेनुसार आता जे काही नुकसान झालं असेल किंवा भविष्यामध्ये नुकसान टाळण्याच्या दृष्टिकोनातून मदत पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून आत्ता नागपूरमध्ये जे डॅमेज झालेलं असेल त्याला मदत होते की नाही किंवा ती किती वेळात पूर्ण करता येऊ शकते याचा आढावा आणि त्याच्या बाबतीमध्ये असलेला प्रस्ताव येणाऱ्या काळात तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आणि आत्ता नुकसान झालेलं असेल त्याला मदतीच्या दृष्टिकोनातून आज नागपूरमध्ये आम्ही प्रत्यक्ष पाहणीसुद्धा केली आणि प्रस्ताव तयार करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या विभागाची आवश्यकता असेल त्या सगळ्या विभागाला आम्ही सूचनासुद्धा दिलेल्या आहेत। प्रामुख्याने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि मुख्यमंत्र्यांनी ज्या काही सूचना दिल्या प्रामुख्याने त्याच्यामध्ये एक गोष्ट निदर्शनास आणली पाहिजे, 3 प्रकारचं नुकसान झालेलं जे नुकसान झालेलं असेल त्याला आपल्याला रिकवर करण्याच्या दृष्टिकोनातून UDची पण मदत लागेल, मदत पुनर्वसन विभागाची मदत लागेल, RDDची सुद्धा त्या ठिकाणी मदत लागेल, केंद्राकडनं सुद्धा आपल्याला काही निधी मदत पुनर्वसन विभागाला मिळवावा लागणार आहे। प्रामुख्याने डॅमला दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून निधी लागेल। डॅमच्या पुढे नाग नदी जी आपली जाते ते नाग नदीसाठी जे काही आत्ता डॅमेज झालेलं आहे, संरक्षण भिंत जी तुटलेली आहे, जवळपास 10 किलोमीटर संरक्षण भिंतीचं डॅमेज झाल्यामुळे बऱ्याच वस्तीला त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे, मी प्रत्यक्ष ते बघितलं, त्याची सुरक्षितता नागरिकांना रहिवासाच्या दृष्टिकोनातून ती झाली पाहिजे। तर याच्यासाठी आम्ही एक प्रयत्न करणार की NDMA माध्यमातून केंद्राकडे एक प्रस्ताव पाठवणार, NDMA माध्यमातून काही पैसा तिथून उपलब्ध करणार, SDMA माध्यमातून आमच्याकडे जो पैसा उपलब्ध आहे स्टेटकडे त्याच्यामध्ये तात्काळ किती आपल्याला मान्यता देता येऊ शकते तो एक प्रयत्न करणार आणि DCM साहेबांनी ज्या सूचना दिल्या त्याच्यानुसार डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ग्रामीण भाग आणि शहरी झालेलं नुकसान हे समजा एकत्रित करून आपण जर का नागपूरसाठी एक खास पॅकेज तयार केलं तर त्यात सगळे विभाग एकत्र करावे अशी आमची एक आग्रहाची विनंती असणार आहे। DCM साहेबांची तीच मागणी असणार आहे, त्या प्रकारच्या सूचनासुद्धा आम्हाला दिलेल्या आहेत। एक नागपूरसाठी एक विशेष पॅकेज करून ग्रामीण भागातलं झालेलं नुकसान आणि झालेलं शहरातलं नुकसान ज्याला स्ट्रक्चरल असेल किंवा नॉन स्ट्रक्चरल असेल अशा सगळ्या गोष्टींना एकत्र करून आपण नागपूरसाठी एक वेगळं पॅकेज करावं अशा सूचना मलासुद्धा आहेत आणि त्या स्वरूपाचे आमचे पावलंसुद्धा असणार आहे। नाही आत्ता 2 गोष्टी देशामध्ये प्रामुख्याने आज नाग नदीच्या बाबतीमध्ये त्या डॅमपासून पुढे जवळपास 10 किलोमीटरपर्यंत ज्या ज्या ठिकाणी थोडंसं कुठेतरी अडथळे निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून काही जे ब्रिजेस बांधले गेलेले असतील, काही छोटे पुलं असतील, आमचं असं म्हणणं असणार आहे की ते ताबडतोब त्याला डिसमेंटल केलं पाहिजे की एक तर नदीचा प्रवाह जो नदीचा प्रवाह आहे तो मोकळा झाला पाहिजे आणि भविष्यामध्ये समजा बांधायचेच असतील तर त्याच्यामध्ये काही पियर्समध्ये अडथळा न निर्माण होतात ज्याला हँगिंग म्हटलं जातं, हँग करून तशा स्वरूपाचे भविष्यात बांधायची वेळ आली तर तसेच सजेस्ट करायला पाहिजे, हा एक प्रमुख विषय। आणि नाग नदीच्या आजूबाजूला आत्तापर्यंत ज्या काही भिंती कोलॅप्स झालेल्या आहेत ज्याला संरक्षणाच्या दृष्टिकोनातून
ज्या काही भिंती बांधणं गरजेचं आहे आपल्याला सुरक्षाच्या दृष्टिकोनातून, संरक्षण भिंत, त्या सर्व संरक्षण भिंतींच्या बाबतीमध्ये महापालिके पुढच्या 10 दिवसामध्ये आमच्याकडे त्याचा रिपोर्ट सादर करेल आणि चांगल्या पद्धतीने ते संरक्षण भिंती बांधल्या जातील. तर फुटलं तर आणखी नुकसान होऊ शकतं. अंबाझरीच्या बाबतीमध्ये तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यात उपमुख्यमंत्र्यांनी परवाच आमच्या सरकारला सूचना दिली, मदत पुनर्वसन विभागाच्या आणि इरिगेशनच्या माध्यमातून पुढच्या महिनाभरामध्ये याचं एक स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाईल आणि स्ट्रक्चरल ऑडिट करून मदत पुनर्वसन विभागाच्या नॉन स्ट्रक्चरल ग्रँडमधनं आम्ही त्यांना पैसा उपलब्ध करू आणि त्याला जी काही गरज असेल ती तेवढी गरज आम्ही आमच्या विभागाकडनं लवकरात लवकर केली जाईल. 3 तारीख से 10,000 रुपये का मुआवजा का वितरण किया जाएगा. साथ ही अपील की गई है कि दलालों के झांसे में ना आए, पैसा मांगने वाले दलालों के खिलाफ मुकदमा दर्ज करने के आदेश भी दिए हैं. अमीर लोगों के लिए 10,000 की मदद भी कम है, लेकिन पंचनामे की स्थिति में उनका डेटा सरकार के पास रहेगा. कैमरा पर्सन अजीत कुंवर के साथ क्षितिजा देशमुख, BCN News, नागपुर.